मी जेव्हा लग्न केलं मी माझ्या वडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले, काय तुला त्याच्या वडिलांचं नाव माहित नाही, ते कोण आहेत, कसे आहेत, काही माहित नाही. मी म्हटलं मी फक्त मुलीशी लग्न करतोय. तर ही सगळी चर्चा अरेंज मॅरेज चांगलं की लोकल बार मध्ये ठरलेलं चांगलं, असं म्हणतात की विवाह स्वर्गात ठरवले जातात, पण तुमच्या आत मात्र तुम्ही तुमचं नरक बनवत आहात. नमस्कार सद्गुरू. सध्या नेटफ्लिक्सवर लग्न ठरवण्याच्या भारतीय पद्धतीविषयीचा एक कार्यक्रम बराच गाजतोय आणि भारतीय अरेंज मॅरेजच्या जुनाट पद्धतीवर बरीच टीकाही होतीये. ते आजच्या काळासाठी सुद्धा अनुरूप आहे का? जर तुम्हाला याची कल्पना नसेल, एखाद्या गोष्टीची सफलता इज इन द रिझल्ट, ही तिच्या साध्य झालेल्या परिणामांमध्ये दिसून येते. लक्झमबर्ग, ज्याला अतिशय मोकळा आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत असल्याची मान्यता मिळाली आहे, हा एक छोटासा देश आहे. तिथे घटस्फोटाचं प्रमाण 87%. स्पेनमध्ये घटस्फोटाचं प्रमाण साधारण 65%. रशिया 51%. अमेरिका 43%. भारत फक्त 1.5%. तुम्हीच ठरवा काय यशस्वी आहे. कारण लग्न हे ते कसं ठरलं किंवा ते कोणी ठरवलं याबाबत नाहीये, ते तुमच्या पालकांनी ठरवलं, एखाद्या व्यावसायिक वेबसाईटनी ठरवलं, की एखाद्या डेटिंग ॲपनी ठरवलं, की एखाद्या लोकल बारमध्ये ठरलं जेव्हा तुम्ही थोडे झिंगलेले होतात, किंवा तुमच्या गोंधळलेल्या मित्रांनी ठरवलं, की तुम्हीच तुमच्या स्वतःतल्या गोंधळातून तुम्ही ते ठरवलं. पण कसंही असलं तरी लग्न ही एक फक्त तरतूद आहे. इट इज बेस्ट, म्हणून ते समजूतदार आणि जबाबदार लोकांनी ठरवलेलं असावं, हेच उत्तम. अरेंज मॅरेज म्हणजे एक प्रकारची गुलामी. ही कल्पना अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. ज्याप्रमाणे सगळीकडे शोषण करणारे लोक असू शकतात एव्हरीवेअर, तसे कधी कधी पालक सुद्धा त्या प्रकारचे असू शकतात आणि ते त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी काही गोष्टी करत असतीलही. त्यांचे खुळचट मान, प्रतिष्ठा, त्यांची धनदौलत किंवा असंच वेगवेगळं काहीतरी, कदाचित यासाठी ते अशा गोष्टी करत असतील. वाव, कदाचित पालक सुद्धा हा सत्संग बघत असतील. कोणीतरी 2 दिवसांपूर्वी मला विचारलं, त्यांना त्यांच्या मुलासाठी एका मुलीची निवड करायची होती. एक मुलगी उच्च शिक्षित आणि सुंदर आहे आणि दुसऱ्या मुलीचे वडील एक समाजात मोठा प्रतिष्ठित माणूस आहे, तर आम्ही कोणती मुलगी निवडावी? तर मी एक साधा प्रश्न विचारला, तुम्हाला मुलीशी लग्न लावायचंय की दुसऱ्याच्या संपत्तीशी? और आधी तुमच्या मनाची तयारी करून घ्या, कारण मला माहित नाही तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे. आयुष्यात तुमच्यासाठी काय प्राधान्य आहे यावर हे सगळं अवलंबून आहे. लग्न करून दुसऱ्याची संपत्ती मिळवावी हे जर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आणि लग्नाचा अर्थ जर तुमच्यासाठी एवढाच असेल, तर काही हरकत नाही, ती तुमची निवड आहे. त्या प्रकारचं आयुष्य तुम्ही निवडत आहात. मी जेव्हा लग्न केलं मला तिचं पूर्ण नाव सुद्धा माहीत नव्हतं, तिच्या वडिलांचं नाव सुद्धा मला माहीत नव्हतं. भारतात असून सुद्धा मला तिची जात वगैरे काहीही माहिती नव्हतं. मी माझ्या वडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले, काय तुला तिच्या वडिलांचं नाव माहित नाही, ते कोण आहेत, कसे आहेत, काही माहीत नाही, मग तू लग्न कसं करणार आहेस? मी म्हटलं मी फक्त मुलीशी लग्न करतोय, मुलीसोबत येणाऱ्या इतर गोष्टींशी नाही, ज्या सामान्यतः लग्नानंतर येतात. फक्त मुलगी बस. सगळ्यांना वाटलं हा तर मोठा अनर्थच आहे. माझे काही आपले काही स्वतःहून सल्ला देणारे काही सल्लागार नेहमीच असतात सभोवताली. मी माझ्या आयुष्यात कोणाचाही सल्ला घेतला नसला तरी काही सल्लागार नेहमीच असतात आपल्या भोवती.
ते म्हणाले की तू फार मोठी चूक करतोयस, हे लग्न अपयशी ठरेल. मी म्हटलं जे काही होईल ज्या कुठल्या दिशेने ते जाईल, पण मला एक गोष्ट माहिती आहे की हे ठरवणारा मी आहे की ते यशस्वी होईल की अपयशी. कारण तुम्ही कोणाशी लग्न करता, कुठल्या पद्धतीने लग्न करता, कुठल्या पद्धतीने ते ठरवलं गेलं आणि ते कोणी ठरवलं हे महत्वाचं नाहीये. इज नॉट इम्पॉर्टंट. किती जबाबदारीने तुम्ही जीवन जगता फक्त एवढंच महत्वाचं आहे. तर ही सगळी चर्चा अरेंज मॅरेज चांगलं की लोकल बार मध्ये ठरलेलं चांगलं, मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही गोंधळलेले नसता तेव्हा घेतलेले तुमचे निर्णय जर चांगले असतात. जर एखाद्या 18-20 वर्षाच्या पुरुष किंवा स्त्रीला किंवा एखाद्या तरुण तरुणीला लग्न करायचं असेल तर ते कोणाशी लग्न करतील, त्यांचे ओळखीचे संबंध तितक्याच कक्षेपुरते मर्यादित असतात. त्यांना माहीत असलेल्या त्या 10-12 लोकांपैकी एखाद्या मुलाशी किंवा मुलीशी तुम्ही लग्न करता आणि पुढच्या 3 महिन्यातच तुम्हाला समजून येतं. पण बहुतेक देशांमध्ये आता एक असा कायदा आहे की कमीत कमी 2 वर्ष तरी तुम्ही सहन केलंच पाहिजे. हे कारागृहाच्या शिक्षेसारखे, जर तुम्ही चूक केली असेल तर किमान 2 वर्ष तरी तुम्ही ती भोगावीच लागेल आणि त्यानंतर तुम्ही घटस्फोट घेऊ शकता. बऱ्याच देशांमध्ये हे लागू आहे आणि बऱ्याच धर्मांमध्ये घटस्फोटाला मान्यता नाही, तुम्ही घटस्फोट घेऊ शकत नाही. यू कॅनॉट डिवोर्स. पण जिथं अशा प्रकारचे धर्म अवलंबले जातात नेमक्या त्याच देशांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण सर्वाधिक आहे. तर देवानं घालून दिलेल्या आज्ञा सुद्धा घटस्फोट थांबवू शकलेले नाहीत, कायद्याला सुद्धा ते थांबवणं शक्य झालेलं नाही. एक गोष्ट तुम्ही समजावून घेतली पाहिजे, जेव्हा पालक तुमचं लग्न ठरवतात. मी तुम्हाला एक मूलभूत प्रश्न विचारतोय, तुम्हाला असं वाटतं का? डू यू बिलीव्ह? हो, त्यांचा निर्णय कदाचित सर्वोत्तम नसेलही, पण तुमचं सर्वोच्च हित त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. पण जर तुम्ही त्यांच्याहूनही अधिक परिपक्व आणि अनुभवी झाला असाल तर तो विषय वेगळा. असं असेल तर तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेऊ शकता. पण अरेंज मॅरेज हा शब्द चुकीचा आहे. इज अ रॉंग टर्मिनॉलॉजी. सगळेच विवाह अरेंज केलेले असतात, ते कोणी ठरवले एवढाच काय तो प्रश्न आहे. पण मला वाटतं की ज्यांना तुमच्या सुखसमृद्धीची काळजी आहे अशा लोकांनी ठरवलेलं सर्वोत्तम असेल. ज्यांचा जनसंपर्क बराच मोठा आहे, कारण तुम्ही सर्वोत्तम पुरुष किंवा सर्वोत्तम स्त्री शोधू शकत नाही, कारण आपल्याला माहित नाही ते कुठे आहेत. आपल्या ज्या काही मर्यादित ओळखी आहेत त्यामध्ये एक योग्य आणि चांगली जोडी आपण कशी बनवू शकू एवढंच आपण करू शकतो. तर मी आधी म्हटल्याप्रमाणे जगात देशांमध्ये घटस्फोटाची टक्केवारी आज ती जशी आहे तिथल्या समाजातल्या यशस्वी लग्नाची टक्केवारी आपल्याला माहितीच आहे. तुमचे पालक जर तुमच्या आयुष्याची घडी बसवणार असतील तर ते बरंच आहे, कारण ते जरा पुढचा विचार करून निर्णय घेतात. तुम्हाला तिची फक्त वेशभूषा आवडली आणि तुम्हाला लगेच तिच्याशी लग्न करावंसं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच तुमच्या लक्षात येईल की तिच्याशी मला काहीही देणं घेणं नकोय म्हणाल. कारण तुम्ही 20-22 वर्षांचे असताना तुमच्यातल्या अनेक सक्तीपूर्ण प्रवृत्ती किंवा तुमच्या मित्रांच्या दबावामुळे आयुष्यभर न टिकणारे निर्णय तुमच्याकडून घेतले घेऊ जाऊ शकतात. किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर योगायोगाने सगळं काही उत्तमरित्या जुळवून कदाचित सर्व काही छान होईल, पण तो मुद्दा वेगळा. तर अरेंजमेंट अर्थात तरतूद, आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही अरेंजमेंटच आहे, कृपा करून हे समजावून घ्या. तुम्ही पुष्कळ गोष्टींची कल्पना करत असाल, पण लग्न हे तर तुमच्या भावनांनी ठरवलेलं असतं किंवा तुमच्या लोभानं किंवा तुमचे नातेवाईक. इट इज अरेंज बाय समबडी. यापैकीच कोणीतरी ते ठरवतं नाही का? काही केल्या शेवटी ती एक तरतूदच आहे. ती तरतूद तुम्ही कशी करता ही तुमची निवड आहे. मी असं म्हणत नाही की याच मार्गाने ते केलं पाहिजे किंवा त्याच मार्गाने ते केलं पाहिजे. हवं त्या मार्गाने ठरवा, पण कृपा करून ते जबाबदारीने आनंदाने निभवा. असं म्हणतात की विवाह स्वर्गात ठरवले जातात, पण तुमच्या आत मात्र तुम्ही तुमचं नरक बनवत आहात. लग्न स्वर्गात ठरवली जातात म्हणून पुष्कळ लोकांना लवकरात लवकर तिथं जायचं असतं, कारण लग्न तिथं ठरतात म्हणून तिथे ते जाऊन त्याचा सोक्षमोक्ष लावायचा असतो त्यांना. नाही, तुम्ही हे समजावून घ्यायला हवं की तुमच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि इतर गरजा, ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही एकत्र येता. जर तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवलं की माझ्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, तर तुम्ही जबाबदारपणे वागाल.
सुरुवातीला तुम्ही त्याचप्रमाणे वागता पण काही काळानंतर तुम्हाला वाटू लागतं की तिला किंवा त्याला माझी गरज आहे म्हणूनच ते माझ्यासोबत आहेत आणि मग तुम्ही बेलगाम वागायला लागता आणि मग साहजिकच अनेक प्रकारे नात्यांमध्ये कुरूपता कटुता निर्माण होऊ लागते. एकदा असं घडलं, एक तरुण मुलगा आणि एका मुलीचा साखरपुडा झाला. गॉट एंगेज्ड. एकदा का अंगठी या प्रकारची नव्हे बरं का, हिरा असलेली अंगठी एकदा बोटात घातल्यावर त्या मुलीनं त्या मुलाचा हात धरला आणि म्हणाली, तुझे संघर्ष, तुझे दुःख असं सगळं काही वाटून घेण्यासाठी तू माझा आधार घेऊ शकतोस नेहमीच, मला सगळं काही सांगू शकतोस. पण मुलगा म्हणाला, मला तर काही दुःख संघर्ष नाहीये. प्रॉब्लेम्स. आणि ती मुलगी हसत म्हणाली की आपलं अजून लग्न झालेलं नाहीये. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला खूप साऱ्या समस्या संघर्ष दुःख आहेत आणि तुम्हाला आधाराची गरज आहे, तर मग मात्र त्यात आणखीन अधिक समस्यांची भर पडेल नक्कीच. स्वतःला तुम्ही एक आनंदी अद्भुत व्यक्ती म्हणून घडवलं तर मग तुम्ही पहाल, तुमचं कार्य सुद्धा सुंदर असेल, तुमचं घरदार सुंदर असेल, तुमचा संसार सुंदर असेल, सर्व काही सुंदर असेल, कारण तुम्ही स्वतः तसे आहात. स्वतःला दुरुस्त न करता इतर कोणीतरी येऊन मला सुधारेल असा जर तुम्ही विचार करत असाल तर मग दुःख संघर्ष अटळे आणि याचे दुर्दैवी परिणाम दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा भोगावे लागतील.